ई-बाइक्स मध्ये अनधिकृत बदल करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष तपासणी मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी दिली माहिती. ई-बाइक्समध्ये अनाधिकृत बदल करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी दिली आहे. महाराष्ट्र शासनाने पर्यावरणपूरक धोरण राबवण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2021 लागू केले असून ई बाईक्स व ई वाहने यांना मोटार वाहन करातून धोरण कालावधीसाठी 100% सूट देण्यात आली आहे. आज अखेर राज्यात 66,482 इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची नोंदणी झालेली असून केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नियम 2U बॅटरी ऑपरेटेड व्हेईकलची व्याख्या दिली आहे. त्यानुसार 250 वॅटपेक्षा कमी क्षमता असलेल्या तसेच ज्या वाहनांची वेगमर्यादा ताशी 25 किलोमीटरपेक्षा कमी आहे अशा ई बाईक्सना नोंदणीपासून सूट देण्यात आली आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नियम 126 विहित केलेल्या ARAI CAT CIRT इत्यादी मान्यताप्राप्त संस्थांकडून टाईप अप्रूव्हल टेस्ट रिपोर्ट घेणे अनिवार्य आहे. तसेच ई बाईक्स वाहनामध्ये बेकायदेशीर बदल करून वाहनांची बॅटरी क्षमता 250 वॅटपेक्षा जास्त अथवा वाहनांची वेगमर्यादा ताशी 25 किलोमीटरपेक्षा अधिकसाठी बदल करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हिंगोलीतर्फे विशेष मोहीम राबवून ई बाईकमध्ये अनाधिकृत बदल करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहनाचे अधिकारी अनंत जोशी यांनी दिले आहे. AB News मराठीसाठी हिंगोली प्रतिनिधी फारूक शेख.